नमस्कार, कसे आहेत सगळेजण? आणि सगळेजण उत्तम असाल आणि सगळेजण सुखी आणि सुदृढ असाल अशी आशा व्यक्त करतो मी आजच्या दिवसाची सुरुवात करतो. कारण का बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा एक दोन तीन दिवसांनी तुमच्यासमोर येतो आहे नवीन स्वरूपात. आणि नव्याने पुन्हा तुमच्यासमोर आल्याच्यानंतर एक विशेष आज, कारण का गेले 5-6 दिवस सतत 8-10 दिवस सतत ऊन पडत होतं आणि या धरतीमातेला सुद्धा त्या उन्हाच्या तापामुळे कसं झालेलं एकदम दगदग निर्माण झाली होती. परंतु आत्ता पुन्हा एकदा या मान्सूनची अशी आज जबरदस्त अशी सुरुवात झालेली आहे, त्यामुळे मी संतोष पड्याल तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. संतोष पड्या या लॉगवरती आपलं सहर्ष स्वागत करून आजची तुम्हाला आजच्या शुभेच्छा देतो. तर आत्ता आपण बघणारच आहोत या आजच्या मान्सूनची ही जबरदस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि तो तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. व्हिडिओ बघताना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी तुम्ही शेवटपर्यंत बघावा. आणि नवीन चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मात्र जरूर पाठवा. कमेंट पाठवल्याशिवाय सुद्धा आम्हाला आमचे व्हिडिओ योग्य आहेत की अयोग्य आहेत बरं माहीत पडणार नाही. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडतील आणि आशा करतो की तुम्ही सतत व्हिडिओ पाहत राहा असंच. आणि आपण आता बघतोय, बघा तर आपण आता बघतोय की पावसाला जबरदस्त असं उदाहरण आलेलं आहे. मुसळधार पाऊस, अतिशय कोपलेला आहे निसर्ग आणि वरुणदेव. आणि वरुणदेव कोपल्याप्रमाणे या धरतीमातेला अगदी सुखावून टाकलेला आहे. आणि टप्प्याटप्प्याने आपण बघणार आहोत. आत्ता मी जातोय जरा खाली डॉक्टरकडे आंधळल्यात मुलांना घेऊन, आणि त्यामुळे थोडंसं कारण का या वातावरणामुळे काय झालं आहे तब्येतीवरती परिणाम झालेले आहेत सगळीकडे. आणि सगळीकडे साथीचे आजार, दूषित पाण्यामुळे आजार हे निर्माण झालेले आहेत. मी प्राथमिक उपचार आपण करण्यासाठी डॉक्टरकडे निघालेलो आहे. तर पावसाला आपण सुरुवात झालेली बघतोय. हे बघा अतिशय मुसळधार पाऊस अगदी आमच्या माझ्या घरासमोर हे दिसतंय तुम्हाला चित्र. आणि हा निसर्ग मेघ राजा जसं काय वरून बरसतोय हे बघा. हां, आणि त्या पावसातून आपले बघा गावकरीसुद्धा छत्र्या घेऊन फिरत आहेत, आनंद घेत आहेत त्या पावसाचा हे बघा. तर हा आपण निसर्गाचा जो चमत्कार म्हणताय त्याला, कारण का हा चमत्कारच म्हणावा लागेल. आणि त्याने आपल्या चमत्कार दाखवलेला आहे. पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे जोरदार आणि सगळ्या पिकांना शेतीसाठी उत्तम असा उपयुक्त पाऊस पडतो. तर आपण बघतोय आता पावसाला सुरुवात झाल्याने रिक्षासुद्धा आपण राजूची मागवलेली आहे. आणि बघा अतिशय म्हणजे पाऊस थांबायचं काय नाव घेत नाही आणि सतत त्याचा धोधो पाऊस कोसळतच राहतोय. त्याचं बोलतात ना, त्याने गाणं गायला सुरुवात केली आहे निसर्गामध्ये या पावसाच्या धाराने. या गावातूनच आपल्या माझ्या घराशेजारी या पाण्याचा असा पूर चाललेला आहे. बघा वरून अगदी संपूर्ण पाणी वरून असं खाली येत जातं. हे बघा जोरात असा पाऊस पडतोय इकडे. आणि हे बघा सगळीकडे कौलावरून या प्रत्येक घरावरून अगदी पंधरीतून पाण्याचा झरे वाहत आहेत. जसे काय जणू काय या निसर्गाला संपूर्ण पाण्याने व्यापलेलं दिसतंय. आता आपण थोड्या वेळाने बाहेर पडल्याच्या नंतर, आता रिक्षातून मी बाहेर तिथे निघणार आहे, तेव्हा बाहेर पडल्याच्या नंतर तुम्हाला नक्कीच या निसर्गाच्या पाण्याचं का या पावसाच्या पाण्याचं तुम्हाला दृश्य दाखवेनच. आता आम्ही निघालोय डॉक्टरकडे पावसातून आणि सोबत राजू आणि माझं परिवार आहे. आणि पावसातून आता मी बघतोय की रस्त्याच्या इथून गावाच्या इथून बाहेर पडलोय रस्त्यावरती. आणि बाहेर आपण आता बघणार आहोत की अतिशय या मुसळधार पावसाने काय आपला चमत्कार केलेला आहे बघा. आणि संपूर्ण या पावसाने पूर्ण पावसाच्या पाण्याने धारा कोसळून पूर्ण पाण्याने व्यापलेलं आहे हे बघतोय आपण. आणि रस्त्याला सुद्धा जबरदस्त असं पाणी दिसतंय. आपण बाहेर बघणार आहोत, तो बघा हा छोटासा जो नाला आहे म्हणजे याला पर्याय म्हणतात गावच्या भाषेत, तो अगदी तुडुंब भरून वाहतोय जबरदस्त. त्या बांधाच्या जवळजवळ लागोलाग पाणी लागलं आणि आता आपण पुढे जाणार आहोत हळूहळू. आणि पुढे बघा अगदी लाटा कशा येतात त्या बघा आपल्याला समोर दिसते. अगदी लाटांप्रमाणे या पाणी वाहत आहे. जणू काही या निसर्गाचा बोलतात ना साफ स्वच्छता अभियान म्हणून हा पाऊस राबवत आहे, पाणी राबवत आहे. हे बघा संपूर्ण निसर्ग स्वच्छ करण्याचं कार्य हा पाऊस करतोय. आपण पुढे गेल्यावर बघणार आहोत अजून किती पूर आलेला आहे. तो प्रत्येक पर्याला नाल्याला नदी नाले सगळे ओढे भरलेले आहेत. हे बघा असं जबरदस्त त्या बांधाच्या तुडुंब बांधाच्या वरून तुडुंब पाणी भरून वाहत आहे बघा.
आणि आता रिक्षा चालू झालेली आहे आणि आता पुढे निघालोय आपण. घटना सगळे बंद केलेलं आहे, एवढा जबरदस्त पाऊस पडतोय बघा. आणि पुढे गेल्यावरती आपण बघणार आहोत, जसं जसं टप्प्याटप्प्या तुम्हाला जे दिसेल ते तुम्हाला दाखवणार आहे. मी आता आलोय सुकोटी मंदिराजवळ, साईधाम मंदिर माझ्या मागे आहे इकडे. आणि इथे समोर हा जो नाला आहे, जबरदस्त असा नाला आहे, आणि त्याच्यावरून बघतोय आपण पावसाचं पाणी किती तुडुंब भरून वाहत आहे. अगदी रिक्षा आमची इथे अडकलेली आहे बघा, आम्ही थांबलेलो आहे. आणि आता आपण बघतोय त्या परेच्या वरून पाणी चाललेलं आहे संपूर्ण. हे बघा असं पाणी, एवढं पावसाचा धमाका जोरात चालू झालेला आहे. अगदी निसर्गाचं हे आपल्याला भीषण रूप, म्हणजे कोपलेला निसर्ग आपल्याला दिसतोय. अतिशय तुडुंब असं पाण्याने भरून वाहत आहे हा पर्याय बघा. अगदी रस्ता सुद्धा खालचा दिसत नाहीये. तर आम्ही निघालोय, बघतोय आता डॉक्टरकडे पुढे जायचं की न जायचं विचार करतोय. कारण का एखाद्या वेळेस रिक्षा छोटी असते त्यामुळे भीती वाटते पाण्यात घालायला. त्यामुळे आम्ही इथं थांबलोय, पाणी बघतोय ओसरतोय, पूर ओसरतोय का पाणी जरा कमी होतोय का वाट बघतोय. आणि मी त्या पर्याच्या इथेच उभा आहे बघा, अतिशय कुटुंब भरून तो पर्याय वाहतोय. मी समोरून सुद्धा दाखवणार आहे, परंतु आता मी जिथे उभा आहे अगदी साईधाम मंदिर इकडे आपल्याला दिसणार आहे. आणि रिक्षा बघा आपण उभी केलेली आहे इथे. आणि हे बघा तिकडे साईधाम, सुकोणचं साईधाम मंदिर आहे. आणि त्या साईधाम मंदिराजवळ येऊन आम्ही थांबलेलो आहे. आणि हे बघा आपल्याला चित्र संपूर्ण दिसतं आहे संपूर्ण पाण्याचं. हे बघा अगदी मी गोल गोल अगदी त्या जो पर्याय आहे ना त्याच्यावरून सुद्धा पाणी चाललेलं आहे बघा. जरा पाण्यात येतोय बाजूला, काठालाच आहे आणि काठाला येऊन उभा राहिलेलं आहे बघा. संपूर्ण वरून जो नाला आहे अगदी तुडुंब भरून वाहतोय बघा. जबरदस्त ते चिंचेचं झाड सुद्धा गुंडाच्या वरती पाणी लागलेलं आहे आणि पाय सुद्धा थांबत नाही पाण्याचं बघा. तर आता आपण बघतोय की ह्या पुराचं पाणी एवढं वाढलेलं आहे की अतिशय परत जाण्याचा संकल्प करतोय आम्ही. कारण का पाणी अतिशय असल्यामुळे बघा अगदी आमची छोटी सुद्धा इथे उभी आहे बघा. आणि सगळी मंडळी या पावसात अगदी या पर्याचं पाणी बघण्यासाठी अगदी आनंदाने आलेले आहेत. आणि सगळेजण अगदी एक चित्त होऊन बघतायत बघा कसं की पाणी किती आलेलं आहे. सगळ्यांना विचार पडलाय की एवढं पाणी कसं आलंय. आणि अतिशय मुसळधार पावसामुळे ह्या पाण्याचा हा प्रवाह वाढलेला आहे आणि पर्याच्या वरून पाणी चाललेलं आहे. अगदी सगळेजण इकडे तिकडे बघतायत, विचार करतायत की पाणी एवढं आलंय कसं बघा. ही आमची छोटी बघा अगदी पावसाचा आनंद घेते इथे पर्याच्या बाजूला येऊन बघा. तर या पर्याला अतिशय पूर आल्यामुळे, महापूर म्हणता येणार नाही, पण जबरदस्त पाणी आल्यामुळे आम्ही डॉक्टरकडे जायचं थांबवलेलं आहे. कारण का एखाद्या वेळेस रिक्षाला जर काही पाण्यातून धोका निर्माण झाला तर ते विचित्र घटना घडू शकते. म्हणून आमचे ड्रायव्हर बाहेर पडलेले राजू तोरे. आणि तिथून आपण ते बघतायत की गाडी जाते की नाही जाते. परंतु आम्ही पुढे गाडी घालत नाही, तर थोड्या वेळाने पुन्हा एकदा जर पूर ओसरला किंवा कमी झाला तर डॉक्टरकडे जाणार आहोत. तर मित्रांनो आता आपण परत जाणार आहोत घरी मंडळी. या अतिशय मुसळधार पावसामुळे हा आपण डॉक्टरकडे जाण्याचा जो विचार केला होता तो थांबवला इथे. आणि म्हटलं नंतर जर पाणी कमी झालं तर त्याच्यानंतर म्हटलं डॉक्टरकडे आम्ही जाऊ. तर रिक्षातून थोडा हलायला होत आहे त्याच्यामुळे जरा कॅमेरा पण स्थिर होत नाही. आणि आम्ही आता डॉक्टरकडे न जाता परत घरी निघालेलो आहे. घरचा परतीचा प्रवास म्हटलं थोड्या वेळ जर पाऊस कमी झाला तर आपण पुन्हा डॉक्टरकडे जाऊ. तर आम्ही आता रिक्षातून उतरलो आणि म्हटलं घरी जाऊया परत. आणि परतीचा प्रवास केलेला आहे आलेलो आहे. पाऊस जरा थोडा थांबलेला आहे, म्हणजे वाकाललेला आहे म्हणतात मराठी भाषेत, अगदी गावच्या भाषेत. आणि हे बघा तुषार आमचा आणि तो आमचा तन्मय पुढे गेला आहे. आणि आता आम्ही निघालो आहे घरी. तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो आहे. कारण का स्वतःची सगळ्यांनी काळजी घ्या. अगदी सगळीकडे साथीचे आजार जबरदस्त असे फैलावलेत. आणि कोरोनाची सुद्धा जी थोडी थोडी काय अंश रूपाने जी काय लागण असतील ती बाकी राहिली असेल तर त्याच्यावरसुद्धा नक्कीच आपण काय सगळ्यांनी औषध वेळेवर घ्यावं, पाणी उकळून प्यावं आणि सगळं जे प्राथमिक उपचार आहेत ते आपण उत्तमरित्याने करावं. तर मित्रांनो नक्कीच
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब जरूर करावं. आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सगळ्यांनी अगदी आपली स्वतःची काळजी घ्याल आणि सगळेजण उत्तम आणि सुदृढ राहाल आणि अगदी शरीराची काळजी घ्याल हे सगळ्यांना अगदी मी सूचित करू इच्छितो. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. टाटा, धन्यवाद, बाय बाय.